किंग्सवे हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तिसरी लहर जी येते ही जास्त मुलांना प्रभावित करणार आहे आणि याच विषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे लहान मुलांचीही काळजी घ्यायला हवी. तर आपल्यासोबत आहेत किंग्सवे हॉस्पिटलचे डॉक्टर राजकुमार केवलकर, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत सर तिसरी लहर जी आहे ती येणार आहे का आणि येणार आहे तर केव्हा. मागच्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर न्यूज पेपर, टी व्ही, सोशल मीडिया आणि ह्या सर्व प्लॅटफॉर्मवरती चर्चा एकच आहे, तिसरी लाट येणार आहे का, केव्हा येणार आहे आणि कोण प्रभावित होणार आहे. बऱ्याचशा तज्ञांचं मत असं आहे की तिसरी लाट ही जुलै ऑगस्ट किंवा सप्टेंबर पर्यंत येईल आणि त्यामध्ये मुलांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होईल असं त्यांचं मत आहे. पण सर्वांचंच मत असं आहे असं नाही आहे. आम्ही प्रार्थना करू की तिसरी लाट येऊच नये, पण जर आली तर त्याच्यात काय राहणार आहे त्या तिसऱ्या लाटेमध्ये, का बरं मुलंच जास्त प्रमाणात होतील, हा एक प्रश्न आहे. सांगायचं तात्पर्य असं की आता सगळ्यांच्या मनात एकच हे आहे की लॉकडाऊन आहे 30-31 मे पर्यंत, 1 जून नंतर लॉकडाऊन उघडणार आहे. लॉकडाऊन उघडणार आहे याचा अर्थ हा जो कोरोना व्हायरस आहे हा समाजातून किंवा शहरातून किंवा महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही, हा इथंच राहणार आहे. आणि आपली मानसिकता अशी झाली आहे की आता 1 तारखेनंतर आपण ह्या मॉलमध्ये जायचं का, ह्या हॉटेलमध्ये जायचं का, लहान मुलांनी खेळायला जायचं आहे का, शाळा सुरू होतील का, बरेचसे असे प्रश्न आहेत. आणि आपली जी मानसिकता आहे की आपण 1 तारखेनंतर करू ही चुकीची आहे. ऍक्च्युली म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जर आपण पाळलं नाही तर निश्चितच तिसरी लाट येऊ शकते असं मला वाटतं. आता आपण सांगितलं की ज्याप्रमाणे जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये तिसरी लाट येण्याची संभावना आहे आणि आपल्याकडे त्यावेळेस जो आहे ऋतू संक्रमणाचा काळ असतो आणि त्यामध्ये वाढत इन्फेक्शन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असतो. त्यामध्ये आपण बघतो की सर्दी, ताप, खोकला हा नॉर्मल प्रकार आपल्याकडे बघायला मिळतो. मग हे जे सिम्पटम्स आहेत ते कोरोनाचे आणि हे सिम्पटम्स जर लहान मुलांमध्ये दिसले आणि मोठ्या प्रमाणात जर लहान मुलं असे बीमार पडतात तर त्यांना जर त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागेल का, किंवा ज्याप्रमाणे आपण बघितलं की दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्यांना डायरेक्ट ऑक्सिजन किंवा हॉस्पिटलाइज करावं लागलं असं काही होऊ शकतं का. आतापर्यंतचा आमचा अनुभव असा आहे की लहान मुलांमध्ये कोरोनाचे खूप सौम्य असे लक्षण आढळण्यात आलेले आहेत. लेटली म्हणजे आता फेब्रुवारी मार्च महिन्यात अडोलसंट म्हणजे 10 वर्ष आणि त्याच्यापेक्षा वयाने मोठी असलेली मुलं यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात लंग्स इन्व्हॉल्वमेंट जास्त झालेलं आढळतात. पण पुढे हे सौम्य राहील की जास्त राहील आता सांगणं कठीण आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं की ऋतू संक्रमणाची वेळ आहे आणि व्हायरल इन्फेक्शन, ह्याच्यात आपण डिफरन्शिएट करता येत नाही ऍक्च्युली. कारण कोरोनाची लक्षणं पण तीच आहेत की आपली साधा सर्दी, ताप, खोकला हीच आहे. अशा ह्याच्यात सौम्य आहे का, जास्त आहे का किंवा अति जास्त आहे का, असे 3 प्रकार आपण त्याच्यात केलेले आहेत. कोरोनाच्या लक्षणांमध्ये आपण 3 विभागात विभागणी केलेली आहे म्हणजे 3 भागात. जर मुलं संक्रमित झाली येणाऱ्या काळामध्ये तर त्यांना पुढे कुठला धोका संभवतो, म्हणजे काय जसं आता आपण बघतोय की ब्लॅक फंगस आहे, डिसीज आहे, ह्या गोष्टी ज्या आपल्या समोर आल्या असं काही मुलांना होण्याची शक्यता आहे. पहिले तर आपण कोरोनाची लक्षणं काय असतील त्याच्याबद्दल बोलूया. कोरोनाची लक्षणे ही अशी साधी म्हणजे सर्दी होणे, ताप होणे, कशात गवगव होणे, खोकला येणे, पण श्वास न वाढणे इम्पॉर्टंट माइल्ड सिम्पटम म्हणजे ह्याच्यामध्ये श्वास वाढत नाही. मुलांचं जेवण चांगलं असतो, पाणी भरपूर पितात आणि डिहायड्रेशन असते, हा झाला सौम्य प्रकार. ह्याच्यापेक्षा जास्त वाढलेलं म्हणजे त्यांचा श्वास वाढतो. वयाप्रमाणे जी श्वासाची गती आपण नेमून ठेवलेली आहे, जसे 2 महिन्यांपेक्षा किंवा त्याच्यापेक्षा लहान जर बाळ असतात तर त्याचा श्वास हा 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त नसावा. जर असला तर आपल्याला समजते की हे इन्फेक्शन वाढलेलं आहे आणि ते मॉडरेट कॅटेगरीमध्ये येते. तसंच 5 वर्ष किंवा त्याच्यावर मुलांचा श्वास हा 30 पेक्षा जास्त नसावा. जर असलं तर आपल्याला कळते की यांच्या श्वास म्हणजे मॉडरेट लक्षण आहे. तसे सिव्हिअर म्हणजे की सुस्त राहणे, पाणी न पिणे, जेवण न करणे, डिहायड्रेशन राहणे आणि याच्यासोबतच श्वासाची गतीही जास्त असते. श्वासाची गती जास्त असते, श्वास घेण्यास त्रास असतो, SpO2 चं प्रमाण जे आपण म्हणतो ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 90 पेक्षा कमी असते
आणि बाळांना परिणामी ओबेसिटी होऊ शकते, त्याला फीट येऊ शकते, झटके येऊ शकतात, किंवा त्यांना शॉक ज्याला म्हणतो आपण की सर्क्युलेटरी कोलॅप्स, शॉक मध्ये पण जाऊ शकतात. हे असे बरेचसे असे आपण कॅटेगराइज केलेले आहेत. आपण जर बघितलं तर जे सौम्य लक्षण असतात त्यांना भरती करण्याची आवश्यकता असते. मॉडरेट जे सिमटम्स वाले पेशंट असतात त्यांना एखाद्या वेळेस भरती करण्याची जरूरत पडू शकते, किंवा त्यांना आपण घरी पण मॅनेज करता येते, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. म्हणजे बाळ ऍक्टिव्ह आहे का, फीड व्यवस्थित घेत आहे का, आणि ओरल मेडिसिन टॉलरेट करत आहे का, हे जर असलं तर आपण त्यांना घरीच ट्रीटमेंट करता येतो. पण जर ते अति जास्त असल्यास, म्हणजे सिव्हिअर कॅटेगरी किंवा क्रिटिकल कॅटेगरी ज्याला म्हणतो आपण, अशा बाळांना मात्र त्यांना हॉस्पिटलाइज करण्याची आवश्यकता असते. ऋतू संक्रमण, व्हायरल इन्फेक्शन आणि कोविडचे इन्फेक्शन हे आता येणाऱ्या काळात आपण बघणार आहोत. क्लिनिकली हे खूप डिफिकल्ट असते की हे कोरोना इन्फेक्शन आहे की अदर व्हायरल इन्फेक्शन आहे. अशा याच्यात ताप असल्यास, सर्दी असल्यास, खोकला असल्यास आपण आरटीपीसीआर कोविड-19 तपासणी ती करायला पाहिजे. जर ती पॉझिटिव्ह आली तर ही कोरोनाचे इन्फेक्शन आहे, आणि प्रत्येक इन्फेक्शन हे सिरियस असते असं नाही. बाळांमध्ये आतापर्यंत आपण बघितलं खूप सौम्य प्रकारचे लक्षणं होती, ह्या पुढे पण ती राहती. पॉझिटिव्ह आहे आणि माध्यमातून असे खूप सारे राहतील की तिसरी लाट आहे, लहान बाळच अफेक्ट होतील आणि त्यांना भरती करायची जरूरत आहे, प्रशासनाने खूप सारे बेड अवेलेबल करून ठेवले प्रायव्हेट हॉस्पिटलचा जे आहेत. याचा अर्थ हा नाही की बाळाला कोरोनाचं इन्फेक्शन झालं, पॉझिटिव्ह निघाला म्हणजे त्याला जाऊन ऍडमिटच करावं लागेल असं जरुरी नाही आहे. हॉस्पिटलाइज आपण म्हणजे सौम्य लक्षणं असतील तर आपण नाही करत, पण जर का ज्या प्रमाणे आपण बघितलं की दुसरी लाट आली, ऑक्सिजनची कमी ही मुलांना जाणवली, असा काही प्रकार लहान मुलांसोबत होणार होता, आणि कोरोना झालाय किंवा कोरोनाची ही लक्षणं आहेत, ते कसं ओळखावं, कुठली लक्षणं होणार कोरोनाच्या लहान कोरोनाची लहान मुलांमध्ये लक्षणं सर्दी होणे, ताप येणे, खोकला वाढणे, जास्त झाल्यास श्वास वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, अति जास्त झाल्यास त्यांना लिस्टलेस म्हणजे बेशुद्ध अवस्थेत होणे किंवा वोमिटिंग होणे, खाण्यासाठी म्हणजे जेवण कमी करणे, श्वास जास्त वाढणे, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे कमी होणे, ही अति किंवा सर्क्युलेटरी कोलॅप्स शॉक मध्ये येतील पेशंट, हा अति प्रमाणात झालेला कोरोना आहे. आणि आतापर्यंत आपण जे बघितलं की प्रत्येक पेशंटला ऍडमिट करण्याची आवश्यकता नाही, पण ज्या जे मुलं जेवण करू शकत नाही, पाणी पिऊ शकत नाही, ज्यांच्यामध्ये डिहायड्रेशन आहे किंवा श्वास वाढलेला आहे, किंवा ज्यांचे प्रमाण ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण कमी आहे, अशाच मुलांना आपण ऍडमिट करणार आहोत. आणि मला वाटते तो खूप जास्त पर्सेंटेज राहणार नाही, 8-10% मुलं हे कदाचित अफेक्टेड राहतील. आपल्यासोबत एक इन्स्पे हॉस्पिटलचे डॉक्टर प्रणित लाल हे पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहेत, आणि यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आपण कार्डिओलॉजिस्ट आहात सर, आणि या कोविडच्या काळामध्ये आपण बघतोय की हार्ट इन्फ्लुएन्स या परिस्थितीमध्ये कसं होत आहे, म्हणजे हार्ट संबंधित डिसीज जे येत आहेत लहान मुलांमध्ये, म्हणजे या सगळ्या कशा प्रकारे कोविडच्या काळामध्ये पेशंट ट्रीट केले आहेत. आता किमान 2 वर्ष झाले, पण आम्ही बघितलं आहे की जेव्हा ऍक्युट इन्फेक्शन होतो तर ऍक्युट पिरियड मध्ये हा इम्पॉर्टंट नाही, किमान 2-3 आठवड्यानंतर. काही मुलं बघितलं आहे, 100 पैकी फक्त एक कोणाला आम्ही बघितलं आहे की MISC नावाचा आजार होतो, त्याला आम्ही मल्टी सिस्टम इम्प्लिमेंटल सिंड्रोम म्हणतो, ज्याच्यात मल्टी सिस्टम दॅट नेम इन्वॉल्व्स की खूप सारे सिस्टम इन्वॉल्व्ह होतात, त्यापैकी एक हार्ट पण इन्वॉल्व्ह होतो, ज्याच्यात आम्ही बघितलं आहे की मायोकार्डिटिस नावाचा आजार होतो, आणि हार्टची जी धमनी असतात त्याला कोरोनरी म्हणतात, ते पण तिथे स्वेलिंग येते. तर अशा पेशंटला आम्हाला आयसीयूमध्ये ठेवायची गरज लागते, आणि त्यांना मग ब्लड प्रेशर वाढवायची औषध, ब्लड प्रेशर आणि आयडी द्यायचा गरज पडते. तर या सर्व गोष्टी करतात किंग्सवे हॉस्पिटल हे कशा प्रकारे सज्ज आहे. किंग्सवे हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्व डॉक्टर आधीपासून सर्व प्रिपरेशन करून ठेवलेली आहे. अशा पेशंटला लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत, लाईक इन्कोकार्डिओग्राम, जे औषधी लागतात लाईक आयबीडिपेंडन्स आणि स्टेरॉइड्स, आणि त्यांना जर मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर जर गरज पडली तर ते पण आमच्याकडे अवेलेबल आहे.
आणि मी बी पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट 24/7 अवेलेबल, की त्यांचा इको करून डायग्नोज करायची गरज पडली तर आम्ही त्यासाठी तयार. बिलकुल. तर आपण बघितलं की कार्डिओलॉजिस्ट होते आपल्यासोबत प्रणित लाले, त्यांनी आपल्याला अतिशय चांगली माहिती दिली कशा प्रकारे हॉस्पिटल जे आहे रुग्णांकरता सज्ज आहे. आपल्यासोबत आहे डॉक्टर दीपक गोयल, हे पीडियाट्रिक सर्जन आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की तिसरी लहर असेल किंवा नसेल, किंग्स हॉस्पिटल कशा प्रकारे सज्ज आहे रुग्णांकरता. नमस्कार, मी डॉक्टर दीपक गोयल. तिसरी लहर के लिए किंग्स अस्पताल ने सारी तैयारी कर रखी है. इस समय किंग्स अस्पताल में एक अल्ट्रा मॉडर्न NICU और PICU बना हुआ है, जिसमें हम करीब दोनों मिलाकर 25 पेशेंट देख सकते हैं. हमने उसको अस्पताल में इस तरीके की तैयारी करी है कि हम उसको 100 से लेकर 125 मरीज देख सकते हैं. उसे हमने तैयारी तीन तरीके की तैयारी करनी है. पहली तैयारी होती है इंफ्रास्ट्रक्चर की, जो हम करके तैयार बैठे हुए हैं सब. दूसरी तैयारी होती है हमें लोगों की, डॉक्टर्स की, नर्सेज की, उसका रिक्रूटमेंट हमने ऑलरेडी शुरू कर दिया है. सीनियर डॉक्टर्स हमारे पास ऑलरेडी हैं, जो कि अगर ऐसी कोई लहर आती है तो उसको संभालने में सक्षम है. हमारे पास कुछ शुरुआत में बच्चे भी आए, कुछ मदर्स आई कोविड लेके जिनके बच्चे वहां पर एडमिट हुए, और कुछ हमने कोविड पे सर्जरी भी करी है जो कि बाकी अस्पताल में पॉसिबल नहीं. जैसे मैं आपको एक एग्जाम्पल बताता हूँ, एक बच्चा था, उसके सांस की नली में एक छोटा सा काजू का टुकड़ा फंस गया था, और इंसिडेंटली उस बच्चे को कोविड पॉजिटिव RT-PCR किया था, वो पॉजिटिव आया. वो नागपुर में अलग अलग अस्पतालों में घूमता रहा, लेकिन कोविड की वजह से किसी भी अस्पताल में उसको निकालने के लिए किसी के भी हाथ नहीं था. हमारे पास हार्ट ऑपरेशन थिएटर हमारे मेन कॉम्प्लेक्स में है, और एक ऑपरेशन थिएटर हमने थर्ड फ्लोर पे अलग से बनाया हुआ सिर्फ कोविड पॉजिटिव पेशेंट्स के लिए. वहाँ हमने उसकी सर्जरी करी और वो पेशेंट ठीक होकर घर चला गया. तो हमें या चाहे वो कोविड हो या नॉन कोविड हो, दोनों का बहुत अच्छा सेग्रीगेशन किया हुआ है, और हम दोनों ही चीजों को संभालने में सक्षम हैं. बिल्कुल, जैसे अभी आपने बताया कि कोविड के दौरान जो आपने सर्जरी की, तो अभी भी कोविड का पीरियड शुरू है. कोविड के दौरान मतलब सर्जरी और ये कोविड का काल कैसे जहाँ तक रूटीन सर्जरी, सेमी इमरजेंसी सर्जरी, अर्जेंट सर्जरी जो है वो तो करनी पड़ती है. रूटीन सर्जरी में आपको ये देखना होता है कि क्या ये सर्जरी हम ऐसे जगह कर रहे हैं जहाँ पर ये सारी फैसिलिटी अवेलेबल है. हर हर पेशेंट का, जितने पेशेंट हमारे पास एडमिट होते हैं, सब पेशेंट्स का पहले RT-PCR कराते हैं. RT-PCR अगर हमें करने के बाद RT-PCR निगेटिव आता है और उस सर्जरी की जरूरत है, तब उसे ऑपरेशन थिएटर में ले जाते हैं, मेन ऑपरेशन थिएटर में ले जाते हैं. और अगर हमें ऐसा लगता है कि हमने RT-PCR करा लिया, सर्जरी जरूरी है, RT-PCR पॉजिटिव आ गया, तो भी हम उसे कोविड पॉजिटिव होने पर सर्जरी कर सकते हैं. तो अगर आपके बच्चे को पहले ऐसा हुआ, जब कोविड आया तो हमें ऐसा लगा कि कोविड 3 महीने में खत्म हो जाएगा, 6 महीने में खत्म हो जाएगा, 7 महीने में खत्म हो जाएगा. अब कोविड का ऐसा कोई अंत अभी हमें नजर आ रहा था, लेकिन थोड़ा थोड़ा कोविड चलता ही रहता, तो हमें कोई रूटीन सर्जरी पोस्टपोन करने की जरूरत नहीं. जिस अस्पताल में ये सारी सुविधा है कि जहाँ पर वो अलग से कोविड मरीज अलग रख सके, नॉन कोविड मरीज अलग रख सके, वहाँ पर ये सर्जरी करनी चाहिए. किंग्स वे अस्पताल पर से ये सारी तैयारी किंग्स वे अस्पताल में है, और हम ये भी ध्यान रखते हैं कि इनका मिक्सिंग ना हो, जिससे कि अस्पताल आपको कोई इन्फेक्शन ना हो, इसका काफी ध्यान. बीच में कुछ कुछ जब लॉकडाउन का पीरियड आया तो गवर्नमेंट के डायरेक्टिव इस तरीके से आए कि आप रूटीन सर्जरीज बंद कर दीजिए. तो रूटीन सर्जरी बंद करने की बात इसलिए चली गवर्नमेंट के द्वारा क्योंकि ऑक्सीजन की कमी थी. मैं आपको यहाँ इस मंच पे बताना चाहता हूँ कि इस पे एक इकलौता अस्पताल सेंट्रल इंडिया में ऐसा है जो खुद ऑक्सीजन प्रोड्यूस करता है. हमारे पास ऑक्सीजन जनरेटर्स, हम लोग 1,000 लीटर ऑक्सीजन पर मिनट प्रोड्यूस करते हैं. इसका मतलब करीब करीब 14,40,000 लीटर ऑक्सीजन एक दिन में प्रोड्यूस हो रही है, और इसके बावजूद भी किंग्स वे को कुछ सिलेंडर खरीदने पड़ते हैं. जब पीक पीरियड था तो हमें करीब करीब 24-25 लाख लीटर ऑक्सीजन लग रहा था, और क्योंकि हमारे पास ऑक्सीजन बनाने की क्षमता अवेलेबल है, इसीलिए हम लोग सारी सर्विस कर सकते हैं, सेफ्टी कर सकते हैं, या ऑक्सीजन की कमी हो जाएगी ऐसा कोई हमें चिंता नहीं. आता आपण डॉक्टर कुलदीप सुदेव यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत, ते पीडियाट्रिक आहेत. त्यांच्याकडनं आपण आणखी काय माहिती जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे लग्न आणि सुरक्षित ठरवलं पाहिजे. आपल्यासोबत किंग्स वे हॉस्पिटलचे डॉक्टर कुलदीप सुदेव आहेत, हे देखील पीडियाट्रिशियन आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत लहान मुलांना जी वॅक्सिन आहे ही केव्हापर्यंत उपलब्ध होणार आहे किंवा केव्हा मिळेल, कारण आता आपण येणारा काय बघतोय की हा लहान मुलांना प्रभावित करणारा तिसरी फेज आहे. नमस्कार मॅडम,
प्रश्न हा आहे की मुलं कोविडचं वॅक्सिन कधी घेतलं, त्याचं उत्तर आज माझ्याकडे नाही आहे, प्रॉब्ली कोणाकडे, पण अशी अपेक्षा आहे की पुढच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये कोवॅक्सिनची जेव्हा स्टडी पूर्ण होईल आणि त्यांना त्यांना त्याचा लायसन्स मिळाला, तर 3-4 महिन्यानंतर काही मुलांना वॅक्सिनेशन सुरू होईल. सध्या मी असं म्हणजे ऐकलं आहे की किंग्सवे हॉस्पिटलमध्ये काही कोरोना पॉझिटिव्ह लहान मुलं आहेत, तर मग ही मुलं कोण आहेत, म्हणजे तिसऱ्या फेज मध्ये अफेक्टेड झालेली आहे की घरच्यांमुळे पॉझिटिव्ह झालेली आहे. बरं, आम्ही तर बऱ्याच दिवसांपासून आम्ही मुलं ऍडमिट करतो आहोत जी कोविड-19 ची मुलं आहेत, आणि हे सगळं सेकंड फेज चे मुलं आहेत. थर्ड फेज एक्सपेक्ट थर्ड फेज येणारच आहे, आपण एक्सपेक्टेशन आहे आणि आपण प्रे करतो. तर ही ती मुलं आहेत ज्यांना प्री एक्झिस्टिंग डिसीज आहे. एक्सपेक्टेडली लहान मुलांना जेव्हा आपण कोविड-19 आपण बघितलं जे पॉझिटिव्ह झाली, ती मुलं 2 दिवसात 4 दिवसात घरीच बघितली, म्हणजे ही मुलं कोण आहे, ती ती मुलं आहे ज्यांना प्री एक्झिस्टिंग आधीपासून डेंकेटीज आजार, आधीपासूनच त्यांना वेगळ्या वेगळ्या तुमचे ऑर्गन्स आहेत त्याचे आजार बनवत आहेत. ही मुलं आहे जेव्हा ते पॉझिटिव्ह होतात तेव्हा ते अतिशय किंवा गंभीर रूपे आजारी होतात आणि ऍडमिट होतात. सगळ्यात मोठा त्रास तर तोच ऑक्सिजन, शरीराचा ऑक्सिजन कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, आयसीयूमध्ये ऍडमिट होणे, वेगळे वेगळे जे उपकरणं जे आहेत मुलांना त्यांची त्यांना लागणारी उपकरणं ती सगळी सगळी वापरण्यात येणे, बरेचदा व्हेंटिलेटर वापरण्यात येणे, आणि ते अतिशय सिरियस आणि अतिशय नाजूक परिस्थिती मुलं बघतो, कारण ती मुलं आधीपासून सरकारी आणि वरून आता कोविड-19 चा प्रकोप त्याच्यावर. रुटीन वॅक्सिनेशन आपण बघतो की कोविडच्या दरम्यान कुठेतरी खोळंबलं आहे लहान मुलांना, जे घरचे लोक असतात ते दवाखान्यात नेऊ इच्छित नसतात कारण कोविडचा काळ आहे, कुठे संक्रमित नाही मग, तर रुटीन वॅक्सिनेशन बद्दल तुमचं काय म्हणणं? रुटीन लसीकरण, रुटीन वॅक्सिनेशन मी हो करतो की सगळे लोक बरोबर टाइमवर होईल, कारण या दुनियेत फक्त कोविड नावाचाच आजार नाही, ती पण आजार आहे ज्याच्याकरता आपण लसीकरण घेत होतो, कारण बरेचशे त्या आजारांना उपचार आहे. आई वडिलांना माझ्याकडनं हा संदेश आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे, तुम्ही तुमच्या PHC मध्ये, अर्बन हेल्थकेअर सेंटरमध्ये जिथे कुठे जात होतात तिथे तुम्ही अप्रोप्रिएट कोविड बिहेवियर मेंटेन करता, तुम्ही आपल्या पुरांचे लसीकरण पूर्ण करा. येणारा काळ जो आहे, तिसरी लहर, तिसरी लाट आपण म्हणतो आहे, सगळीकडे चर्चा चालू आहे, प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे, कुठे रुग्णांना म्हणजे लहान मुलांकरता जे आहे हॉस्पिटल बेड्स तयार झालेले आहेत. जर का अशी कंडिशन आली आणि लहान मुलांसोबत एक पालक जर तिथे असेल सोबत, तर मग कशा प्रकारे म्हणजे पालकांनी कसं तिथे राहतं, तर संक्रमित बाळ असेल आणि आई किंवा बाबा संक्रमित नसतील तर हे संक्रमित होऊ शकतील आणि यामुळे जे स्प्रेड होऊ शकते जास्त कोरोनाचं, तर मग हे कशा प्रकारे आपण त्याच्या मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे कारण कोविड-19 पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यासोबतचे जे परम्युटेशन कॉम्बिनेशन आहेत ते जे आहे सिच्युएशनला खूप सेन्सिटिव्ह करतात आणि खूप किती दिसू लागतो आणि हा सगळं गोंधळतो, कारण आम्ही हे भोगलेले आहे. बाळ आमच्याकडे ऍडमिट आहे, आई दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, वडील मध्य ठिकाणी ऍडमिट आहे, तो 3 वर्षाचा पूर्ण ठेवायचं होतं, स्ट्रेंजर एन्झायटी असते त्याला, तर आई वडील आजी आजीला आणि त्याच्यामधनं गावावरून आम्ही ती आजी आणली, आजीला कोविड नव्हतं करायला तिचे अँटीजेन टेस्ट केले, तिच्यानंतर RT-PCR केलं, तिच्यानंतर विचार केला की खतर होऊन गेलं असेल त्याला अँटीबॉडी करून बघूया, अँटीबॉडी पण नेगेटिव्ह, आणि ती एवढी सेन्सिटिव्ह परिस्थिती ती की कोविडच्या एरियामध्ये ती एक आजी ऑलरेडी 60+ आहे, तिला नोंदवण्यात आले, पण देवकृपेने तिला काही झालं नाही, त्या मुलीचं पूर्ण लवकरात लवकर बरं करून बाहेर पडलं, पण हा एक सेन्सिटिव्ह मॅटर आहे, त्याचा राईट आन्सर नाही आहे. त्या सिच्युएशन मध्ये मोस्ट बेस्ट पॉसिबल कोण कोणाला आपण ठेवू शकतो, कारण हा एक अडल्ट फॅसिलिटी सारखा प्रकार नाही आहे की पेशंट ऍडमिट केलं आणि बाकी सगळी माणसं त्यांच्या फॅमिलीची इथे तर एक माणूस त्या मुलासोबत आयसीयू मध्ये किंवा पीडियाट्रिक वॉर्ड मध्ये कोविड डेसिग्नेटेड वॉर्ड आहे तिथे त्यांना पण करायचं असतं, व्हेरी सेन्सिटिव्ह आणि व्हेरी ट्रिकी काम करतो. काय संदेश द्या विनाऱ्या काळापर्यंत पालकांना, मुलांना कसं सुरक्षित ठेवावं, कशा प्रकारे त्यांची काळजी घ्यावी? बरं, माझ्याकडनं संदेश आहे, बी पॉझिटिव्ह,
तीसरा पहला पहली लाट आने के नंतर दूसरी लाट येणार माहीत नाही, दूसरी लाट आल्यानंतर तिसरी लाट येणार आहे माहीत नाही. पॉसिबल आहे की ती लाट पॉसिबल आहे की त्याच्यामध्ये पोरं इन्वॉल्व्हच नाही, आपल्याला त्याचं माहीत नाही. आपण आज तयारी करून बसतोय कारण तयारी केलेले जे लोक आहेत ते बेस्ट पॉसिबल परफॉर्मन्स देऊ शकतात. ओके, सो बेस्ट थिंग इज बी पॉझिटिव्ह. पोरांचे खाणेपिणे बरोबर बघा, त्यांच्यासोबत एक्सरसाइजेस, त्यांच्यासोबतची खेळ, त्यांच्यासोबतची ऍक्टिव्हिटी, त्यांच्यासोबतची फिजिकल ऍक्टिव्हिटी, त्यांच्यासोबतची मेंटल ऍक्टिव्हिटी, त्यांचे प्रूफ, त्यांच्या भाज्या, त्यांचं सगळं काही जसं नॉर्मली करायला ते करत राहा. क्रॉस युअर फिंगर्स, स्टे पॉझिटिव्ह, एव्हरीथिंग विल बी फाईन. धन्यवाद सर. आपण तिसऱ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांसोबत बातचीत केली आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेबद्दल त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतली. तर तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची, बघत राहा BCN News. नमस्कार.